शिवाय। मित्रांनो, 23 नोव्हेंबर बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या। मित्रांनो, ज्या लोकांच्या जीवनामध्ये संतान प्राप्तीचे योग नाहीत किंवा विवाह कार्यामध्ये बाधा येत आहेत, प्रॉपर्टी किंवा घरासंबंधित काही अडचणी आहेत, घरात वादविवाद होतात, मुलांच्या काही समस्या आहेत किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, कुणी काही केलेलं आहे अशी जर तुम्हाला शंका असेल, तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी व आपण जे काही काम करताय, जे कार्य करताय त्यामध्ये यश मिळण्यासाठी, त्या कार्यातून मोठ्या प्रमाणात पैसा प्राप्त होण्यासाठी कार्तिक अमावस्येस हे काही उपाय आपण करायचे आहेत। मित्रांनो, या दिवशी सकाळी आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल अवश्य टाका। यामुळे कळत न कळत आपल्या हातून जी काही पापकर्म घडतात त्यातून आपल्याला मुक्ती मिळते। आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादिनी निवृत्त व्हायचं आहे आणि आपल्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या वृक्षास तांब्याभर जल अर्पण करायचं आहे। मित्रांनो, या जलामध्ये, या पाण्यामध्ये आपण थोडंसं कच्चं दूध, थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे अक्षतसुद्धा टाकायचे आहेत आणि मग हे जल पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण केल्यानंतर आपल्या कुंडलीतील पितृदोष असेल, घरातील नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी मनोमन प्रार्थना आपण त्या पिंपळाच्या वृक्षास करायची आहे। त्यानंतर फरशी पुसत असताना सुद्धा त्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद, 1 ते 2 कापराच्या वड्या आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने घरातील जी फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। मित्रांनो, यामुळे घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, निगेटिव्हिटी असेल ती दूर होते, घर स्वच्छ आणि पवित्र बनतं, तसंच घरातील आजारपण सुद्धा दूर होण्यास यामुळे नक्की मदत होते। अशा प्रकारे फरशी पुसल्यानंतर सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होईल त्या सूर्यास्तानंतर घरामध्ये काही हवन सामग्री आणून जाळायची आहे। बाजारामध्ये हवन सामग्री मिळते ती आणून आपल्या घरामध्ये जाळायची आहे आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये व्यवस्थित फिरवायचा आहे। हवन सामग्री नाही मिळाली तर आपण 7 ते 8 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, त्यामध्ये 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत, त्यानंतर 2 हिरवे विलायची, काळी विलायची असेल मसाल्यामधली मोठी तरीही चालेल, किंवा 2 हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ, ही सर्व सामग्री एकत्रित करून कापराच्या सहाय्याने आपण जाळायचे आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। यामुळे घरातील वातावरण शुद्ध बनतं, पवित्र बनतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। घरातील सदस्यांमध्ये जर सतत भांडणं, वादविवाद होत असतील तर ते कमी होण्यासुद्धा यामुळे नक्की मदत होते। तर मित्रांनो, या कार्तिक अमावस्येस हे काही छोटे छोटे उपाय आपण नक्की करून पहा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।